सिंधुदुर्ग भागातले नागरिक सहसा समस्या मांडायला सुद्धा कुठं जात नाहीत. आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि तुमच्या समोर महिला मुलं तरुण मुलं लहान मुली हे सगळे उभं राहून त्यांच्या व्यथा मांडत होते. तुम्हाला काय वाटलं यांच्या व्यथा ऐकत असताना? मला एका गोष्टीचा अतिशय आनंद झाला की या व्यथा त्यांनी इथे मांडल्या. या गोष्टीचं दुःख देखील झालं की स्वातंत्र्याच्या 75-76 वर्षानंतरही आपण पाहिजे त्या प्रमाणात या भागाचा विकास करू शकलो नाही. कारण हा भाग माओइझमच्या अंतर्गत त्याला आपण वर्स्ट अफेक्टेड म्हणू शकतो अशा प्रकारचा भाग होता. पण आता ते आपल्याला बदलता येणार. आता बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपली आहे, त्यातनं आपल्याला वाड्या वस्त्यांपर्यंत पाड्यांपर्यंत रस्ते नेता येतील. आपण मागच्या काळात ऑफग्रीड वीज द्यायचो जे चालायची नाही, आता ऑनग्रीड वीज आपल्याला प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी देता येईल. पिण्याच्या पाण्याच्या काही गावांमध्ये समस्या आहेत, त्या आपल्याला दूर करता येतील. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगलं मला वाटलं की या समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या. वनपट्टे या भागातल्या नागरिकांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या संदर्भात काही म्हटले नवीन गोष्टी? लोकांच्या समस्या अशा आहेत की वनपट्टे काहींना मिळाले नाही आहेत, काहींच्या वनपट्ट्यांमध्ये करेक्शन आहेत, काहींच्या छोट्या छोट्या टेक्निकल कारणाकरता वनपट्टे नाकारले आहेत. त्यामुळे एक ड्राईव्ह घेऊन या भागामध्ये वनपट्टे देण्याचा प्रयत्न आम्ही करू. कारण ज्याला वनपट्टे मिळतात त्याला आमच्या योजनेतल्या 6,000-12,000 रुपये शेतकरी मानलं जातं आणि त्याला 12,000 रुपये वर्षाला मिळतात.